दहावीनंतर तुमच्या पाल्याच्या भविष्याची चिंता सोडा, कारण तुमच्यासोबत आहे अल्पावधीत महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम निकाल देणारी आचार्य अकॅडमी. उत्तम पीसीएमबी शिक्षकांची टीम, स्टडी मटेरियल, खास परीक्षेसाठी तयार केलेले परीक्षागृह पोर्टल यांची उत्तम सांगड. येत्या 9 एप्रिल रोजी होणारी स्कॉलरशिप एक्झाम द्या आणि मिळवा 2 लाखांपर्यंत फीमध्ये सवलत. आता वाट कसली पाहताय? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आचार्य अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या. संपर्क 72 49 51 17 29. पुढारी झालं करून समजा उचापती, एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समजा आलाय होत, 9 टक्का मारून झिंगाट झाला कार्य. रामभाऊ, मला घरी गॅस नेल्याशिवाय बारामतीला तुमच्यावर येताच येणार नाही. आवासली सटार फटार काम करणं बंद करा, तुम्ही अध्यक्ष आहे. अहो, घरातली काम आहेत, हे काय दुसऱ्याची काम आहे? तुम्ही सटार पटार म्हणजे जेवाय नाही लागत होय आपल्याला. ओंडकेण सकाळ सकाळ चौक पांढरा गेलाय. हे कामदार जपल आमचं आम्हाला काम धंदा नाही तो, ही गॅसची टाकी घ्यायची आहे का घरी स्वयंपाकाला? काय सुभाषराव पायांच्या घरी काम करताय? जेवाय बरं लागतंय तुम्हाला? गॅसची टाकी आपण करायचे पुरुष बाळो. यांच्यात 2 टाइम स्वयंपाक असतो, संध्याकाळचा स्वयंपाक वहिनी करतात, सकाळचा सुभाषराव कडे, त्याच्यामुळे त्यांना काम करू दे. अरे सुभाषराव येता का तुम्ही माझ्यावर? तुमच्यावर नको. तुम्ही नको नको नको. नाश्ता सांगतो की नको? त्याला माझा ऐकायला लेवण आलोय. नाश्ता कर तू, नाश्ता निघून आलाय तिथन. नाही म्हणत कशाने तर वाद घालत बसत. चप्पल टाकेल सापिने अंग. एकदा असंच नेलं नाश्त्याला म्हणून आणि मला हॉटेलमध्ये बसवलं, घरी निघून आलं. या शेवट सांगतो,
आजपासून बाळासाहेबाजी आणि माझी मैत्री कटप कायमची मैत्री तोडा कटप पण फोन पे करा पण आमचे पैसे करा तुम्ही फोन पे पेमेंट करा आम्ही विषय मिटवतो तुमचे पैसे देतो पैसे द्या की हो देतो आणून देतो अध्यक्षांना असं केल्यावर कसं करायचं अरे काळजी कर नको दीड तोळ्याचा तुला बनवाय टाकतोय आता मी नेकलेस लय दिवस झाला ऐकतीय अजून आला नाही नेकलेस झालंय सगळं नियोजन बाळासाहेबांच्या कॉम्प्युटर मध्ये फिट केलंय हे त्या बायकोला नेकलेस घ्यायचा शेवट माझी लक्ष्मी मिळतो जाग काय अशी बायको मिळालं नशीब लागत बाळासाहेबांना मिळाली अरे तुझा इतका जीव आहे माझ्या इतकं प्रेम करती तुझी काळजी नको करायला नवरा म्हणून तेवढं माझं काम नाही किती ग करते माझ्यासाठी अरे भगवंत अजून एक असलीच बायकोजी मला पहिलीच्या करतो लाय आणि दुसरीच्या पडतो पाया भगवंत तुला नाही रे माझा जेव किती तुझ्या कळणार नाही अजिबात खाऊ दे की भाकरी मला खाताया भूक लागली जेवण वाढते बस पाणी घे वाढते हा जेवण मी तर काय करतो शिर्डीला पाला टाकून आला ए मामा अरे तुला अक्कल नाही अक्कल मार तुला नेलं घरी गेलो घरी लगा दार उघडे ठेवून आलाय आणि प्यालाय मरणाचा लाज वाटाय पाहिजे दारू पिताना अरे दारू पेण्याने लिव्हर खराब होतो कधी अक्कल येणार रे येईल का अक्कल तुला मेला कोण आहे तुला बाळू मला तुझ्याशिवाय कोण नाही अरे अरे मी असलो तरी काय तुला मी सांभाळा कंपटलो का बायको पण नेली मरद आहे तिकडं बायको कुणाची मरद नाही कुणाची लय जाणारे मेले पोर पण विचारत नाहीत पोर कशी तरी झाले काय करू बाळू तू संस्कार लावलं का परणला शिकावली मुष्टी गेला आणि मुंबईला गेला नोकरीला कुत्र्या तुला कोणी विचारतोय आता मरणार आहे तो असाच ए मामा देण्यात असे ते बाळासाहेब ना मी की तुला काजू करतोय तो तर मी तुला नेणार या तू काजू करू नको आहे ना यो बाळासाहेब चल जेवाय घालतो तुला बसले मला मटण खाऊ वाटले मटण अरे तू काय करतोय बाळासाहेब मटण कुठे आहे बाळासाहेब अरे मटण मामा म्हणतोय मटण खायचे आणि हे कुत्र दारू पिते अक्कल पाहिजे आपल्याला सांभाळाय कोण नाही दारू कशाला प्यायचं हाऊस पाहिजे बघा सुभाषराव कोण कुणाला सांगतय त्यांना जीर बायचेत आणलेलं मटण दे त्याला माघार द्यायचंय कसलं मटण तुम्ही आणलं ना माझ्या नाव 2.5 किलो तुमचा काय संबंध आहे मी मटण तुमच्या आंबेकर सहस्त्र तंट्या मुक्त्या चला खरं कुठं करायचं नजर माझ्या कारण माझ्या मामाला मी घेऊन जाणार आहे घरी आणि तसलं हे उठे सुभाषराव ठका ठका काय रे सुभाषराव चल पाटकीने कधी कधी मी अजिबात पैशाचा विचार करणार गोरगरिबांना असं मटण दान करतो आणि तुम्ही अरे रमो जे काम हे उचलतोय ह्याला आपल्या दोघाला ह्या दोघांना उचलावं लागेल अरे आकली कमी द्या माझ्या मामाला रांजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले मामा मिटिंग एकमेकांना कशाला घालताय सोडा की सोडा माझ्या मामाला कोण किशा मामा यो त्याला बायको नाही चप्पल घेऊ दे त्याची चप्पल घेऊ द्या सहस्त्र तुम्हाला एक टाकीन मग बसा पहिल्यांदा गाडी सहस्त्र
विचित्र दुनिया काय 2.5 किलो मटन घेऊन आली लय विचित्र दुनिया बसा सुसरा काय तरी तू सांगायचं मामे ह्याच्या खांद्यावर कुठं मामा मला जर बस रामभाऊ ही मामा जातील का घरापर्यंत मामा मला वाटतं वरच जातील बरं का बहुतेक दाखलायची का आपण गाडी मागणं चल तमरा तुम्ही मला हे कर नका टेन्शन देऊ नका मामा ती चप्पल चप्पल पाणी द्या त्याच्यावर पाणी सोडून द्या सुभाषराव गरीबाला दान केलं असं समजा आजचा दिवस शुभ पुण्यकर्म केलं तुम्ही आज जिरलं गावा मटण बिटन रामभाऊ कशाला राव सुभाषराव अंगावीर माझ्या काहीतरी भांडणं लावत जाऊ नको तो रामभाऊ मला मला हसून सुभाषराव हसून मटण म्हणजे तोंड रामभाऊ मी विषय सोडून दिलाय आणि आता बाळासाहेबांच्या पंचास नदी लागायची नाही माझी नदी लागाय तुम्ही मागून नेलं असतं ना तर मी 5 किलो मटण दिलं असतं पण हे असं माझ्या नाव एखादी चुकीची गोष्ट करणं सुभाषराव माणूस येताना काय घेऊन येत नाही जाताना संघ काय घेऊन जाणार नाही म्हणून येताना मटण घेऊन आला होय मग मान अहो माझ्या मित्राला मटण खाऊ वाटत मला ह्याला तो म्हणते चिपट्या उकूड नाचावणं की जमलं पाहिजे शहाणे तुम्ही दानशूर हरिश्चंद्राच्या अवलाद असल्या मी छापची तर पाडी माझ्या नादी लागलं मोठ आहे आमचं आम्ही बघून घेऊ बाळासाहेबांना आम्ही बरं सरपंच तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीने रेशनिंग वर मटण वाटपचा धंदा चालू करा तिथं नवीनच महाराष्ट्र तुम्हाला किती जाणं उडकतो या इकडे कुठं आला रे अहो त्यांचा दोस्त गेला की दोस्त किशा मामा काय किशा मामा हो तर पाप्या थोबडी ना तुला आम्ही रात्री 12 एकत्र आम्ही दोघं पण तोंडात फेस येत होता अंग ताटलं फार अरे बाळू काल तर चांगलं होतं गाडी बसवून दिला आम्ही तू मटण जास्त शिजवलं होतं का नव्हतं मटण कच खाऊन मेलं बिलं हो रामबा मेलं म्हणजे हो तर आता मग तुम्हाला कशाला उडकतोय मग मी संजू त्याला एकुलता एकच पोरगा त्यो बी नवसानी झालेला आणि त्यो बी बाहेरच नवस करून मुलगा झाला पण त्याने असं पांग फेडलं म्हातारा कुठं मेलं ह्याचा त्याला थांग पत्ता बी लागला नसेल माणसाच्या जीवनात काय भरोसा राहिला नाही रामभाऊ 10 रुपयांचं आयुष्यच असं असतं रामभाऊ बरं का रामभाऊ किशन मामाने पोरांच्यासाठी एवढं केलं पण शेवटच्या क्षणी पोरांनी किशनाला एकट्याला सोडला का नाही मागच्या वर्षी किशनानाची बायको पण वारली आन करून मेलं अन्न पाणी वाचून मेलं एवढं कष्ट करून काय फायदा झाला अध्यक्ष पोरांसाठी कमाव कमाव कमावलं आणि पोरांनी घराच्या बाहेर त्याला काढलं ए बाळ्या तुला काय झालं राडा योग्य नाही तुझ्या काय रक्तमासाचा होता काय हा जपलं की तू त्याला रामभाऊ नाती तशी रक्ताची जास्त अशी नाहीत मित्रत्वाची नाती असते ती बाळूदाजीच होत त्यांच्यावर नाती मला माहित आहे ना का आम्हाला शिकू रामभाऊ ती सारखी दोघं एकत्र असायचे त्यामुळे त्यांना पण आठवणी येणार ना तुझ्या बसायचे भाडे त्यामुळे अरे तू वाट आदर्श घे गेला गेला माणूस जीवनिशी गेला किशन मामाला पण किती वेळा सांगितलं रामबाप दे वेळा सांगितलं सारखं म्हणायचं मामा मला पोरांचं टेन्शन आहे काय पोरांचं टेन्शन पोरांनी किती टेन्शन घेतलं पण अध्यक्ष 10 रुपयाहून टेन्शन मिटत का वाढत ए बाळो बर मगरमच्छ काय असू घालणं बंद करा आणि टोमण्यातनं बोलणं बंद करा नीट वागा तुम्ही बी नाही तर त्या किशन मामाच्या मार्गावर जाचाल पापाची फळ फेडचाल आम्ही कुठं रडत होतो तवा आम्हाला मगरमच्छ काय असू वाईट झालं काय खोटं कशा नाटक करताय नाव तर लागत बघा त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी बघा संजू बघ तू तुझ्या वरडात झालेलं आहे ती तू लक्ष घाल आणि थोडस खर्च करून टाक व्यवस्थित नाही इलेक्शनच्या टायमिंगला माझ्याकडून पैसे घ्यायचा मतदानाला चल म्हणलं की लपून बसायचा डोरखुल्यात आणि लोक मी खर्च करू राहू दे ना तसंच सुभाषराव बघा आले इतकी कपटी माणसं ते राजकारण करणारी हे सुभाषराव खर्च करा तुम्ही नाही कालच 2.5 किलो मटण तुमच्या मटणाने तर त्याला जास्त झाले खडा अडकला असं अजिबात मी पुढारी तुम्ही करा की खर्च मग आला का तुझ्या वारणात आहे माझी काय कारण काय कारण करा तुम्ही खर्च चला
तुला मला इचल काय कुत्रे किशा ए ए किशा मामा ए ए हरामी अरे बाळ्याला बाळ्या तुझ्याकडे तरी जीवन गेले की सगळे ए मामा आपला सोडून गेलाय कुत्र रात्री जेवण एकत्र मला सोडून गेलाय नाही चरता त्याची आपल्याला व्यवस्था करावं लागेल सगळ्याला आपलं काम आमचं काय संबंध काय संबंध त्याचे लेकर बोलून घ्या तुमचं तरी काय संबंध आहे मित्र माझा हो खरंय पण आता तुम्हाला सांगतो बरोबर आहे का नाही मी करतो काय करायचंय ते तुम्हाला सांगू नका मी काय करायचंय ते मी बघतो माझ्या मामाला मी आहे ना मिळणं बळायचं बाजून उशीर झाला असेल रे गणा 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 हे कोणतं असं चाललंय वय मग अरे गणा एक लक्षात घे तुला हीच संधी आहे शेवटची कसली अरे उद्याचं भावी नेतृत्व आहे तू तिथं जरा ऍक्टिंग कर की अशी रडायची बिडायची माणसांच्या भावनेवर जरा विजय मिळव काय बोलतोय मग रड पण आमिर मला रडा येत नाही की रडा येत नाही असं समज तिथं मामा बिमा कोण मिळाला नाही भाव मिळाले तसं समज इमेजिन कर भाव समोर मिळल्यात भाव मिळाला म्हणून सांगायचं हा रडा येईल की आपाप भाव मिळल्यात हा तू रडायचं आम्ही मागणं सुरू देतो भाव नको म्हणू अरे रमो नको रडले अरे रमो नको रडू वाईट वाटत नको एक काम कर 5,000 रुपये दे मला सरपणाचं ह्या जे राख्याला पिक्याला ओतू दे त्याच्या नको काळजी करू नको हे तर माया दाखव खोट्या मैगरबाची का असतो नको आणू डोळ्याला लोकांना दाखवासाठी गेला किस बाळू मला ह्याची काळजी पडली या किशा मामाकडे माझं 10,000 होते मध्ये बायपास त्याचं झालं तर कोणी त्याला मदत केली नव्हती मी केली ती कुत्र्याला रुपये दिला नाही माझं त्याचे बायपास नव्हते झाले मधखाड्याचा प्रश्न झाला तितकं काहीतरी असं पैसे दे मलाच काळजी पडली माझं पैसे देणार कोण रिटर्न आणि अजून देऊन मी काय अडचणी देऊ अरे 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 मी दळभद्र्या माणसाकडे आलो कुत्र्या तो मेल्या सुद्धा मला असे हातपसर लागणार आहेत इतर डोक्यात घाले ना भाऊ बाळ्या माझी तर खात्री ह्या खुनाला तू जबाबदार आहे तू पेऊ पाजून मारलं बाळ्या पाजून माझा मित्र तुला काय करायचं जा पैसे देत नाही कशाला बाकी जाऊ माझं आणून सुभाषराव
नका रडू शुभाजीराव असरावराव तुमची माया कळायला लागली. बाळासाहेब रडत नाही, सर्दी झाली मला. मला पैसे द्या ह्याला. आपली जबाबदारीराव तुम्ही तांट्या मुक्तीचे अध्यक्ष. किशम आम्हाला पण रविवारचाच कसं मारायचं होतं, आज बँका नेमक्या बंद. अयो मी नाही म्हणतो का, आता बेकारी झाला आहे, तुमच्या घरी पैसे नाही. तुम्ही आता मटणाला नाही म्हणलो का, ह्या गोष्टीला कसा मी नाही म्हणत. अवघरे वाय निवड रे जग सरते दाजी दाजी तेवढा माझा वागायचा का. दाजी किशातच घाला, किशातच घाला पैसे द्या का. अहो माहितीचं सामान आणावं लागेल ना, ह्याला पेट्रोल लागेल मशान भूमीत देऊन. आपण त्याला पेट्रोल देऊन मी पैसे का देऊ. मताला पैसे दिले तर लपून बसायचा, मला कधी मत दिलं नाही. मेलेल्या माणसाचं काढायचं नसतं घाला किशा. मग दाजी असं करा, तिथं आणल्या वळवा मला, मी तू पैसे नाही. सर नको सरपंच येऊन देता या, गावचा प्रथम नागरिक आहे तुम्ही. काय झालं माहिती का? काय झालं? मार्चेंटिंग असले म्हणून. कुठे तू मागितल्या तुम्ही 5,000 मार्चेंटच तुम्ही सांगताय? ग्रामपंचायतीची वसुली नाही आणि ऊसाचं बी बिल नाही आलं. आलेच बेकार झाले तुमची. येता का माझ्याबरोबर भीक मागायला? आपण बारामतीच्या स्टँडवर भीक मागू सगळ्यांना. काय करा, सगळी तयारी झाली ना, मला तेवढं बोलवा, मी येतो. आपण करू काहीतरी. जा अण्णा. बोला बाळासाहेब बोला. काय म्हणताय? मी काही ऐकणार नाही, मला 5,000 रुपयाची मदत करावं लागते तुम्हाला. ह्याला कोण नाही पोरगा म्हणणार तुमचा, तुम्ही करा. इतका पोरगा सुद्धा संस्कार एक निघाला ह्याचा, आणि माझ्याशिवाय कोण काय करणार नाही. ह्याला पैसे द्यावं लागतात. अन्ना देतो देतो, टेन्शन घेऊ नका बाळासाहेब. बस बस बस, तळ चालली तुमची. एवढा माणूस आहे अण्णा माझा, एक कुत्र रामभाव सुभाषराव माझे मित्र. बर बर, काय काळजी करू नका. बघा 6,000-7,000 असतील एवढेच आहेत खिशात. बस 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 अण्णा, अडजस्ट करतो. थोडी लाकडं कमी आणतो, राखेल कमी पेटेल की मानाने. पाला पाचोळा होतो त्याच्यावर, घ्या उरकून आणते विधी. बाळो हिशोब नीट मांडून ठेवू, मी झालं मी हिशोब घेईन. सासऱ्यानं दिल्यात माझ्या. हे परण कोणशान ह्याच्यातलं सामान घेऊन या पटकेने. 6,000 रुपये पुरत्याला का आमिर? आमिर कडे नका देऊ बाळा का, माझ्याकडे ते अक्कन पडलं तुम्ही घालील. मग मी कधी जाईन तुमचं बघा, तुम्हाला माहिती ना कोणाकडे जो आरसा मागे बाळू काय ते की माझ्याकडे गणार थांब की गणा तू एवढा मला लय दुःख झालं. 6,000 कसं बघायचं, लय दुःख झालं गाणा. आपण वर्गणी काढू कमी पडलं तर गबस गबस नको टेन्शन. हाणाने कर नका वाटावं लागला. अरे आम्ही आहे की गाणं मेले ते राहिले बघलेला आमच्या अण्णांनी. बाळू काका बरं, बाळू काका सरपंच किती आणायचं? सरपंच 7 मनाना चंदन जाणा. सात मन गाणा लवकर या पाटकीने आण त्या पोराला फोन करते आहेत म्हणाव. हे तर लवकर म्हणाव पाठ झाले का त्याला केला फोन. तो म्हणला निघतो 8 तासात निघतो म्हणलं. आम्ही सगळी तयारी करून येतो. तयारी करा छोट्या कुठे माझा पुढे थांबलाय. जा जा पटकीने आणा लवकर सामान. ह्याने डोक्याला उद्या करून ठेवलो हेम्याला, माझ्या डोक्याला ताप केला. या पप्या पप्या कोटरान येत ना मला, मला जमाना आता सुधारण. मला चक्कर लागली गणा. बॉम्बला काय झालं? मामा गेलं दिसतंय की तुला काय एवढं बॉम्बला झालं? भाऊ ऍक्टिंग करावं लागते. कर रड, पण माझ्या समोर नाटकं करू नको. एक काम कर, पैसे आहेत का? पैसे दिलेत की आता बाळू काकाने 5,000-6,000 रुपये. त्यातलं नको आपल्या येईल. पदरचं 500 टाक, मोठा बॅनर बनव. मशानभूमीत पोचायच्या अगोदर तिथं बॅनर दिसला पाहिजे. एक नंबर. आणि शक्यतो माझा नको टाकू फोटो. भाऊ असं का बोलताय, तुम्ही तर गावचा आधार स्तंभ आहे. तुमचा फोटो एक नंबर लावतो आणि मग बाकीच्यांचा लावतो. हां तसं कर तसं कर, नाहीतर लोकांना कळणार नाही आपण खर्च करायचा. आणि गाव म्हणायचो ह्यांनी ह्यांनी श्रद्धांजली वाहिली. काळजी करू नका. होय भाऊ अध्यक्षाचा लावू काय फोटो. गबास खर्च आपण करणार नव्हते का? सॉरी सॉरी. ऐक
चला की जीवन या घरन अर तुला अक्कल भी कले गा हो मी आलाय जो त्याला पेटवल्याशिवाय जीवन जमल का बा साहेबांना तिला सांग ना का वाईट भाऊ ते टाकलाय तू जा दोन घास खाऊन या जा त्याला लेकी स्टोर आणि ह्याचा आत्मा शांत होईल का दोस्तोय जो माझा असू दे असला तर तुला चक्क बिकर आली तर काय करायचं आम्ही आई नाही लई शिर लागलोय मग आणते का भाकरी बांधून इथं नाही तुम्ही चला घरी हे तर बसून जेवतो मी कोण का मामा गेलाच मेलं पण तुला चेक करायला तर आम्ही काय करायचं मामा असं कसं गेला सोडून तुम्ही मला मी म्हणलं होत तुम्हाला आंब्याचा रस देते थोड तरी हे घ्यायचं होत की मामा बस कर जाऊ दे आता दवाखान्यात मी बघायला आलती पण नाही माझ्या मामाला बघून दिलं डॉक्टरांनी आता काय करू बाई मला कस लुकवत काय माझ्या मामाचं रूप दिसतय बाई दीदी तू का रडती तुझी बाई माझा मी 300 रुपये आहे तर मामाकडं पैसे मी रुपये देत नसतो हे मला अकिशा मामा म्हणला सगळी अंडी नाश केली गाडी त्या पोराला फोन तरी करा किशा मामाला कुठपर्यंत ताटकळ ठेवणार आहे आपण बरं त्या बाळासाहेबांच्या पोटात काय आहे का सकाळपासून रडत बसलंय का भाकरी बांधून आणायची त्यांची आपण कालचं मटण जिरलं असेल का बाळ्याचं अजून आ मला तर वाटतं ही पेशंट मटणानेच गेले सोवा रामभाऊ पोराला फोन लावा जर यायला वेळ असेल ना चार चार घास आपण पण खाऊन येऊ की किती बेकार माणूस आहे हा सरपंच संजू शेठ खाऊन आली आणि तुम्ही बी त्यांचंच आदर्श घेताय काय किशा मामा गेला ते गेला आपण गेलो गचकलो अचानक नाही जेवलो तर काय होईल माणसांची गर्दी वाढू द्या आपण हळू सटकून जेवून येऊ ना त्यांना काहीतरी आणायला जायचंय म्हणून जाऊन येऊ ना सुभाषराव त्या पोराला फोन करा म्हणताय 5 फोन केलं हे तालू ते तालू सासवडमध्ये आलो आला का हीच बॉडी मुंबईला पोचवली असते आत्तापर्यंत मागच्या वेळेला मला सांगा त्याची आई गेली आपण सगळं क्रियाकर्म केलं पण किती बोंबाला आपल्या नावाने मी काय नव्हतो काय वाट बघायची नव्हती वय तसलंच व्हायचं दिसतंय आता बाळासाहेबांची विश्वासाव काय काय करणार हॅलो दादू कुठे रे तू कुठे आला का आता मला घाट चढून वर आलो म्हणतो घाटाच्या खाली ए बाबा अख्खं गाव खोळामले खरं सांग का सुभाषराव मी इथं गाडी काढून येऊ तुला न्यायला तिथं असेल तिथं ये लवकर सुभाषराव तोंड तर माचा माचा वाजत होतं त्याचं वडापाव खाल्ले होते बॉक्स घेऊन ठेवलं आपल्याला का पक्तान लागली वय अरे आपल्याला मी काय अजून करायचे की अरे खदाड काम आहे तुमचं सगळ्यांच खत आहे नुसतं ए उज्या अर्धा मान खा की उज्या काय खायची पद्धत आहे वेळेला का अरे मला लई दुखी झालं यार म्हणून का तुझं दुख देऊ जो दुख तिकडे लांब ठेव बघा जाणारा माणूस गेला त्याला आपण माघार आणू शकतो का पण दुखायला लागलं गपूजे हो तुला रडला ना बोलू की सरपणवाले आणला अण्णा या की इकडे होय का ना बाळू काका म्हणाले चंदनाचे बियाणं लाकडं बाळू काकाला काय केलं हे ऐक अण्णा सरपण कसं म्हणाय 800 रुपये म्हण अयो नाही ही वल कसं म्हणाय वल
ती 250 आणि ही वाढलं वाढलं 800 असं करा वाढलंय ना 9 मन द्या गप्प एक काम करा ओले ना ओल एक 4 मनचे कर झालं ओले 4 मन द्या अरे ते काय कुत्र बित्र जाळायचा आहे का तुला कळतं का पिऊन पिऊन क्या मामाच्या अंगावर हाडूक राहिले का चिल्लक असं तर दोनच मनात झालं समाधानासाठी 4 दिवस जाईन ती ओलच का घेतोय पण तू अरे ओल म्हणजे ओल भरपूर वेळ चालल धुपल अरे माणसं पांगस्तोवर जळल ती माहिती गणा पिठलंच नाही तर काय करणार त्याची काळजी करू नको टायरा जाळू राहिलेला मामाला मेंबर तुम्हाला अनुभव आहे का पण ह्यातला रामभाऊला बी बांध आता लगेच आवळ तुम्ही मी सांगतोय बर का ज्याला जमल त्याने तोंड खूप सहाय्यात बिनकामात लय कळत असल्यासारखं बोलायचं नाही काय तुम्हाला समजतंय सरपंच अरे कोण नाही कोण करतय ना कशाला हो अध्यक्ष कोण ना कोण म्हणजे पैसे आम्ही खर्च केलं सगळं आणि कुणाला काम आहे अधिकार देऊ रुपया खर्च केला ना तुम्ही आमच्या जवळ आजोबाने पैसे तवाही सगळं सामान आणलंय मी भावच करणार आमचं पुढे सरून सर हे आमिर तू कॅमेरा हातात घेऊन फोटो काढ सगळं बर मंडळी आता कवर त्यांच्या मुलाची तरी वाट पाहता काय करा पोरांनो आपल्या बघीत खांदे करी वा पप्पू तू खांदा दे पुढच्या बाजूला संजू शेठ तुम्ही एक माग द्या अध्यक्ष तुम्ही एक पुढच्या बाजूला द्या अण्णा तसं कसं माझं फुगलं तर दवाखान्यात सकाळी जाऊन आलो मी अण्णा आणि जावाय कधी जावाय बापू दे त्यांना चौथा खांदा आणि मग त्यांनी देऊ दे ना मी दिला असता पण मी शांती करून आलो त्या तलबक्षरवरून तेव्हा मी नाही देवात लागण ना आता कवर ठेवता आम्ही दिला असता त्याला खांदा जाऊ द्या खांदा खांदे करायचं मिटलं पोरगा येईल नाही तर नाही येईल बर त्याला जेव्हा फोन करल तर आलोय घाटाच्या वर आलोय घाटाच्या खाली आमलो हे तर गाडीत पंक्चर झाली रस्ता चुकलोय बसराव काय काय राव मला तर आतापर्यंत मुंबईवरनं माणूस इथं येऊन परत पोहोचला असता मुंबईत झाली आता हे पाणी कोण धरायचं बघ आता बाळासाहेब त्यांचा मित्र होता जवळचा धरण किती त्याच्या बरोबर मटण खाताना लय चांगलं वाटलं खरा वारसदार बाळासाहेब चला सुभाषराव जवळचा कोण माणूस आहे सगळा त्याच्या कोण आहे जवळच्या धरावं लागतं उद्या काय प्रॉपर्टी निघली कुठं महाबळेश्वरला पुण्याला मुंबईला तुम्हाला मिळणार का आता तुम्ही गावची म्हातारी मिळते गावची म्हातारी मिळते बोलू नका चला बाळू चहा गाव कुठं शेकाधर काय होत नाही कुंडली बाजूला सर मग मध्ये मध्ये पायात चाल नाही तर हे तर उतरवेल सत्य हे सत्य हे जय राम जय 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 जय राम ओ चला जय जय राम 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 थांबा अध्यक्ष थांबा खांदा बदलायचा खांदा बदलायचा सरपंच पुढे पाहिजे आता सरपंच पुढे नाही तात कुठं राजकारण करतो तुम्ही गणा गणा खांदा दे रा बघतोय काय मग पैसे द्यायला आम्ही पुढे पाहूया तुम्ही पैसे द्या जय जय राम जय जय राम जय जय राम मागं मागं कोण म्हणतोय
सरपंच कळत नाही तुम्हाला चाललंय ती कुठं मी राजकारण कर नका सांगू ठेवतोय तुम्ही माग वाढते चला पुढे त्याला कुणी नाही त्याला रामभाऊ हाय आजच्या गावात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ जय जय राम 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 तुम्हाला मला काय माहिती एवढे काय मी काय बर बर काय अग तुझी डोक्यातले पिन घावणं त्याला मी काय करू हा फोन अहो महत्वाचा आहे बाय तुझा पाहुणे रावळे बसले एक मिनिट गजरा लावायचा आहे चला रामभाऊ तुम्ही काय घरी धुन धुता काय बायको खिशात आली खिशात नंतर बोलतो महत्वाच्या कामात आहे रामभाऊ कसं बी नाही रचायचं व्यवस्थित इकडे माग रामभाऊ मोठी मोठी लाकडं आधी खाली टाका मोठी मोठी लाकडं खाली घ्या पोरं अण्णा बारीक लाकडं लागतील अण्णा त्या गावची पद्धत वेगळी तुम्ही लय लक्ष घाल नका लांब देखरेख करा फक्त नालायक लोक आहेत गावात तुमचा तसा आहे बघा काय राहिलं पिऊन पिऊन त्याच्या अंगात दावा पाय मोड पा उशाला उशाला पाय मोड पा उशाला काय चला माहिती बाळासाहेब पाणी पाजून घ्या आता उठा चला शिकाळे तो धरली पाणी बी तूच पाजायचं उठ ह्यालाच पाणी पाजायचं नाही तर मरून जाईल हा ती काय उठणार पाणी कुत्र्या तू पाणी बोललो पाणी प्याला नाही सकाळपासून टेन्शन आले पप्या आज कॉटरजी मला अ बाळासाहेब उरकलंय सगळं तुमच्या वचून खोळामलंय ती पाणी पाणी पाजल्या कॉटर ती उठ चल उठ पाणी प्या पाणी उठ रामभाऊ काय कर थोडे वाजले आहे की तुम्हाला गंमत दाखवतो मोहित गावात झालं काय गंमत दाखवतो रे फक्त सुभाषराव आलो आम्ही ओके काय ना भावनिक झालाय का ना बस काय केलंय रे काय केलं भाऊ पूर्ण श्रद्धांजली गाव तरी मला इकडं का बघते खाल्लाकडच्या बाजूला
माझ्या फोटोला डायरेक्ट भाऊ पूर्ण श्रद्धांजली लिहिलं. तुमच्या फोटो नाही लिहिलं भाऊ, ती खाली मामा वाले त्यांच्या फोटो लिहिलाय. ए गणा, त्यांच्या फोटोच्या खाली लिहायचं असतं भाऊ पूर्ण श्रद्धांजली. भाऊ खाली जागाच उरली नाही, खाली छोट्याचा फोटो लागला. ए मनी होता साधा भाव, सोडून गेला आपला गाव, या पुरतो नि भरधाव, श्रद्धांजली वाहतो राम भाऊ. भाऊ वाक्यरचना कशी वाटली तुम्हाला? स्वतः मी डिझाईन केली अशी काय वाटत? अरे म्हणजे रामभाऊच मेल्यासारखं वाटतंय. अरे काय जाईल महाराष्ट्रात संदेश, अक्षरशः मंत्रीन संत्रीन दिल्लीहून कमळेश्वरला येते आल. अरे कोणी त्याचा चहापाणी करायचा एवढा? खाली नका वाचू भाऊ. शुभेच्छुक तुझ्या बापाने शुभेच्छुक लिहिलं का? चुकून झालं, ते फिल्टरवाला 10 रुपयाला होता, त्याला शोकाकुळ सांगितलं. म्हणजे मेल्याला बी पेताळ, बोर्ड छापणारा बी पेताड, आणि तुम्ही बी पेताड का? अरे लाज वाटलं का हसून चेहरा लावल्यात? आलो सुभाषराव, आलो गणाला सण व्हाय ना, तुम्हाला सण व्हाय ना, सण व्हाय ना आम्हाला. शोकाकुल बंधू आणि बहिरींनो, करोनाचं अत्यंत दुःख होतंय. आपल्या गावातील किसन मामा यांचं आज पहाटे निधन झाले. जन्म म्हणला की मृत्यू आहे आढळे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांवर, त्याचबरोबर गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर साधा कोसळ डोंगर दुःखाचा, सगळं गाव धडकाचे घेत होत. अरा खोटे बोलताय सरपंच. या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ. कोणाला झाले दुःख तेव्हा सावरायचे पण संधी द्यावी. खऱ्या अर्थानं पण असतो ना, त्यांच्या कुटुंबाची एकही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नाही. मग मानाने पेटले पाहिजे. तरी सुद्धा त्यांचं ना आपलं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यांचं आणि माझं एक कौटुंबिक सख्य होत. नव्हतं नव्हतं काय, अण्णांनी पैसे दिलं, मैत्रीचं सामान होत म्हणून. वारवा सख्य होत म्हणे सख्य. आमच्या कुटुंबावर तर फार दुःख कोसळलं. तर साखळीनं बांधली होती भांड्यासाठी, भरपूर भांडत होती डळलेली. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी आणि संजूनी, त्याचबरोबर काका, तेच आम्ही खांद्याला खांदा लावून गावचा विकास केला. हो मेलाय तुम्ही राहून करायचं. त्याचबरोबर त्या विकासाच्या माध्यमातून ही विकासाची गंगा आम्ही घराघरापर्यंत आणली. आठवत घ्या, विरोधकांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी विरोध केला पण आम्ही जुमानलो नाही. सुभाषराव, आणि यातूनच आम्ही खऱ्या अर्थाने ही विकासाची गंगा. सरपंच राजकारण बोलू नका, किसन मामा बोला की किसन मामा. सरपंच बसा. अहो थांबा सरपंच. सरपंचांना या ठिकाणी शोक अनावर झाल्यामुळे मी त्यांना बसण्याची विनंती करतो. कृपया सुभाषराव मधने यांनी पुढील श्रद्धांजली अर्पण करावी. गरजच वाटते. तंटम बोला. अहो तसं नाही, हा गेलेला माणूस म्हणजे गावचं भूषण होत. बोला सुभाषराव, मी जेडपीला मला तिकीट मिळालं, भाषण ठोकायचा सराव होईल. मला नाही त्या भाषणाचं आवडत. माझ्यासाठी माझ्यासाठी. शोकाकुल बंधूंनो, आपल्या सगळ्यांना आज किसन मामा निघून गेल्यामुळे दुःख झालेलं आहे. अरे रामभाऊ, शेणे माणसाला उठवलं तुम्ही. आणि सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला झालं असेल ते सुभाषरावला झालंय. आज बघितलं का त्यांच्या कुटुंबातलं कुणी आलेलं नसताना मी कशाची हायगय केली नाही. हो रडून रडून डोळं फुगलं त्यांचं. रामभाऊ बसू का मी? बोला सुभाषराव बोला. माझं नाव मोदी घ्या. अहो ते म्हणतात सगळा खर्च मी केला, तुम्ही काय झोपा काढता का? सुभाषराव ठोका उठून येईल. जे काय ते सत्याच बोला बरं का. बांधलं होतं. मी तुमच्या श्रद्धांजलीत एक शब्द बोलणार नाही. माझ्या जर बोलला ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. शांत बस. अरे बघता का होऊन द्या राव थोडी थोडी. या ठिकाणी कोणी मला हस्तक्षेप न करता मला
किसन मामा बद्दल बोललंच पाहिजे. तिरकिट माणूस निघला राव. मी कसलाही संकोच न बाळगता घरी पळत गेलो. सामानाची यादी काढली काय काय लागेल आणि मी स्वतः जाऊन सामान आणलं. किसन मामा मला भेटल्यानंतर सारखे म्हणायचे, सुभाषराव मोबाईल लावा, मोबाईल मधलं गाणं आम्हाला ऐकायचंय. घ्या तर गाणं कुठलं हो किसना हे त्यांचं आवडतं गाणं रामभाऊ. आणि मग हे असं असताना किसन मामांनी कधी मला त्रास दिला नाही बिचारा. आज आपल्यातून निघून गेला. तुमची अतिशय दुःख झालं. आम्ही दुपारी हो रामभाऊ बोलू देखील आम्ही दुपारी हार आणायला रामभाऊ आम्ही गेलो. अतिशय भूक लागली होती. आम्ही मिसळ घेतली पण एवढं आम्हाला दुःख झालं. अर्धी मिसळ तिथंच ठेवली आणि तसंच पळत पळत आलो. यानंतर श्राद्धाला सुद्धा मी कीर्तन मोठं ठेवून कीर्तनाचा विषय काढला की माझं भरून येत. काय सांगायचं सुभाषराव, आज मै जळत नाही. तू तुम्ही कीर्तनाची भाषा करताय, पुढच्या वर्षाची वर्षभर कसं दुःख काढतात सुभाषराव. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. म्हणून म्हणतो तुम्हाला बोलायला हो नका. असू द्या सुभाषराव, न बोलता येणारी असल्या कार्यक्रमात लय झाले ती. संजू बोल, संजू बोल. कुटुंबाला दुःख झालेलं असतं आणि त्यांचा अंत बघत असते ती. वळा भाषण थुकून घस मोकळं पाहुणे तट कळल्या ती. आपण जाऊ बाळा. सुभाषराव मुख्य भाषण माझं राहिलं ना अध्यक्षीय भाषण. तुमचं बोलायचं अजून आताच घरकुल आम्ही त्यांना मंजूर केलं. हो खाली बसा. मगापासून तुमचं घरकुल मंजूर केलं, घर बांधली मरून पडलोय का आम्ही. खाली बसा तुम्ही पहिल्या. खाली बसा, मी आता अजून सांगतो तुम्हाला नीट नात बांधणं होतं. तुम्ही अध्यक्ष नीट सांगा. मगापासून तू ह्यो बोलल त्यो बोलल गावात काय मरून पडल्यात काय आणि कधी बापुरुषांची. तुम्ही खाली बसा. तुम्हाला मी आता नीट सांगतो. खाली बसा. नमस्कार गावकरी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मला सांगायला आनंद होतोय की मी आज किशम किशम मामासाठी बसगावला घेऊन बसगावला. अरे लोणी खाणाऱ्याच्या पार्टीतली सुभाषराव संपले का बस. चौथा पूल बंधूंनो, आज आपल्याला शोक झालाय मित्र कंपनी. काय सगळ्या घरातल्यांनीच बोलायचं ठरवलंय काय. दोन मिनिट ना तिथला ना तुटला की त्याला बसायला की तुम्ही आला तुम्ही बसला की हे उठत. माझ मला एक दोन शब्द बोलू द्या. अण्णा बोला बोला. अण्णा म्हणजे चांगलं. माझा ससरा बोलत असताना जर मध्ये कोण बोललं चालू तिथे तुमचा कार्यक्रम केला जाईल. उचलून टाकेल मग त्याच्या. थांबा मेंबर जबाबदार माणूस आहे तुम्ही. दोन शब्द बोलतो फक्त. दुःख झालेलं पाहिलं, दुःख करून उपयोग नाही. आलेला माणूस जाणारच आहे बाळासाहेब. देह ते काळाचे धन कुबेराचे असे जीवाभावाचे मित्र. आणि बाकीच्यांनी पण सहकार्य चांगलं केलं, कुणाला वेळ नसताना सगळे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गावाचे एकोप पाहून हवा वाटला मला. या ठिकाणी अण्णांना फारच शोकानावर झाल्यामुळे मी चला मुद्दाम बोलायला उभा आहे. चला दाजी आता उठा बाहेर चालेल. चला चला अध्यक्ष दोन मिनिट. चला अध्यक्ष चला चला. अत्यंत जी नालायक माणसं असतील ते निघून जातील इथून. मैत्रीला शेवटपर्यंत थांबणं हे सज्जनांचं काम असतं. शोकाकुल बंधूंनो, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या उक्तीप्रमाणे माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. माझं 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 माणूस म्हणतो सगळं हितच राहत. सिकंदर सुद्धा खाली हात आहे आता खाली हात जायगा आपण ऐकलेलंय. अरे विरोधासाठी विरोध करू नका. मला बोलायची हवस नाही. घरातली तीन तीन माणसं उगेच बोलत नाहीत. शोकाकुल बंधू भगिनीं, मी का तळमळीनं बोलतोय. या माहितीचा खर्च करणारे माझे सासरे आहेत, त्यांचा वारस मी. मामचा जीव तुटणार नाही तर काय. फुकट्यांनी बोलून काय उपयोगाचं नाही. राजकारण चुकी करणं चुकीचं आहे. अरे माणसांचा अंत का बघता. हा माणूस दारू मिळाला मिळाला. हा माणूस सुद्धा दारूमुळं मरणार आहे. अरे बाळू तुमचं चला. म्हणून व्यसनमुक्त जीवन जगा, चारित्र्यवान जीवन जगा. चांगलं राहा रे, नाही तर किड पडून मरचान बाळू.
किशा मामा तुझा बाप होता काय तुझा बाप होता काय अरे मित्र होता माझं वर वर जाऊ जाऊ ओसाने मारलं कुत्र्या किशा मामाला एकदा तो आणि आता खोटा असून तो रे तू कच्च मटन घालून मारलंय बाळ्या किशाला बर दोन मिनिटं सगळ्यांनी उभं राहून श्रद्धांजली मला तुझ्याशिवाय कोण नाही आलं अरे मी असलो तरी काय तुला मी समला कम बोललो का शोका कुलबंधूंनो किशा मामाचा सावडण्याचा कार्यक्रम परवा दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी 8:30 होईल नातेवाईक आप्तेष्ट सगळे ग्रामस्थ बंधू भगिनींनी याच ठिकाणी 8:30 हजर राहा धन्यवाद तो जा घरी मी तो बरोबर हिजले का ते मला थांबावं लागेल अर्ज कचरा राहिला तू देणार आहे का भरून मी पुस्त सुभाषराव तुम्ही जा सगळी घरी आम्ही पण थांबतो की काय घरी जाओ तुम्ही त्याला सोडू शकत नाही मी आपण त्याची आता राग झाली सोडू शकत नाही म्हणजे आपण सगळे थांबू किती वेळ वाजते नाही तर साईड बर थांबू घरी तरी जाऊन काय अन्न कुठे अन्न गेलं अन्न जाऊ दे मी येणार नाही घरी सकाळ येऊ मला मग काय करता मी आलाय कुत्रा मला ठेवून गेला एकट्याला बस अन्न कुठे माझं अन्न अन्न इकडे आता अन्न जीवाला जीव देत होता येत नसतो अण्णा मी दादा ये दादा ये ये बाबा ये काय 5 मिनिट सुद्धा वाट बघू शकला नाही अर्धा तास थांबले ते सगळे 5 मिनिट काय धक्के खात खात आलो मी त्यांचा मुलगा आहे तुम्हाला पटलं करावं काय केलं तुम्ही अरे काय केलं म्हणजे पेटवलं वास आणला असं केलं तुम्ही माझी वाट बघू शकलो नाही हे बघ दादा बरोबर नाही राव हे बघ मी तुला 8 ते 10 वेळा फोन केलं मला म्हणायचं मी घाटात आहे अरे म्हणलं कुठल्या घाटात आहे एकदा मला दिवे घाटात आहे परत म्हणतो मी लोणावळा खड्राळ येते ही काय पद्धत आहे का तुला पटलं का दिवे घाटात रेंज नव्हती मोबाईलची मग तो आधी का म्हणला मी ह्या घाटात येईन त्या घाटात पुढे आल्यानंतर मी प्रयत्न केला फोन करायचा 5 मिनिट सुद्धा मी बघू शकला नाही तू तरी आता प्रेत जळत असताना आलाय अरे आईच्या वेळेला तू साधा 10 वेळा सुद्धा आला नव्हता तुझ्या हे विसरला काय आणि खोटं प्रेम दाखवायला लागलाय आम्हाला म्हणजे गावकऱ्यांनी तुझ्या वडिलांबद्दल दाखवली सहानुभूती सगळी मातीत घालावली तू मग उलट आम्हालाच खावा तू नाही नाही रा त्याच्यावर पाणी वाचा आणि तुझं तू ने बाबा त्याला पेटव आणून परत संजू नाही पाण्यान आरसं असं नसतं दादा अरे गावकऱ्यांना सुद्धा काय दुश्मन नसतात तुमची आपल्या वडिलांकड मरेपर्यंत दुर्लक्ष करायचं आणि मैत्रीच्या वेळेस म्हणायचं वय आम्ही हे केलं असतं आम्ही ते केलं असतं तुला रामभाऊनी किती फोन केलं अरे तू काय याच्या आधी चूक झाली पण मी त्यांचा मुलगा आहे अरे 5 मिनिटं तरी वाट अरे तो हॉटेलमध्ये खात होता माचा माचा आवाज येत होता 5 मिनिटं आम्हाला तत्व सांगायला लागलायस अरे दादा 12 तास एका जागेवर प्रीत वडिलांचं पडलं होतं जिवंत असताना त्यांना पाणी द्यायला कुणी नव्हतं त्या टेन्शननी ते दारू प्यायचे आपल्याला कुणी नाही म्हणून आज तरुण मुलांना नोकरी ठिकाणी वडील पाठवतात आई वडील म्हणजे ते गुन्हेगार होतात का जर त्यांच्या मृत्यूसमयी अंतिम काळी तुम्ही पाणी द्यायला सुद्धा त्यांच्या जवळ नसाल तर तुम्ही मुलं असून त्यांच्या जिंदगीत काय अर्थ अक्षरशः त्यांना मन खात होतं आपल्याला मुलगा असून आपल्याला बघायला सुद्धा मुलगा मिळत नाही नातवंड बघायला मिळत नाही ह्या खंत वाटल्यामुळे ते अक्षरशः दारू पिऊन पिऊन मेले आणि ह्या मित्रांनी किती जीवाचं रान करून त्यांची मयत कशी कशी केली आज गाव हे ग्रामीण भागात संस्कृती आहे म्हणून सोडून दे शहरामध्ये माणसं मरून पडलेली 15-15 दिवस बाळासाहेब कुणाला कळत नाही सोडून प्रयत्न घरामध्ये जातात निर्दय लोक निघाले अण्णा निर्दय हृदय राहिलं ना या पोरांना बाबाच्या बाबतीत
मान्य आहे. अरे काय काय परदेशात नोकरीला असतात, येणं शक्य होत नाही. ती एक नैसर्गिक आपत्ती म्हणावं लागेल, अचानक अशा घटना घडलेल्या. पण तुम्हाला माहित असतं आई बाबा आजारी तर तुम्ही फिरकत पण नाही, जवळच्या गावाहून जाता. अरे हे कच्चे बच्चे असताना आई बाप कामाव गेले तर लक्ष सगळं पाकरासारखं घरी असायचं पाण्यात बाळ खेळतय म्हणून, आणि करते आता परदेशात जायला लागले तर त्यांच्या ध्यानात देत नाही. म्हातारे आई बाप आपले झाले ते दोन दिवस जाऊन भेटून येऊ, काय पैसा जाळायचं अण्णा. आणि तुम्ही जसं वर्तन करचं ना आई बापान सगळं, तुमची पोरं तुमच्या बाबतीत असंच आहे बघा, चक्र आहे अण्णा. आता काय करणार, एक वर्षानंतर वर्ष सर्वात मोठा थाटा माटा था, मोठा कीर्तनकार, बुंदी लाडूचं जेवण, भले मोठे फ्लेक्स लागणार, पण जीवन पण यांच्या जेणे काही करता आलं नाही. समाजाला दाखवायसाठी कशा नाटक पाहिजे. सुभाषराव असू दे, चल दर्शन घे आणि चल घराकडे. चला चला अण्णा, पाचशे तापत्याला पण.